नमस्कार, आरबीएम न्यूज महाराष्ट्र मध्ये तुमचं स्वागत आहे। मी रोहित बंडगर, आरबीएम न्यूज महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राइब करा व रहा आमच्याशी जुळून प्रत्येक ताजा अपडेट पाहण्यासाठी। आरबीएम न्यूज महाराष्ट्र, आवाज आपल्या हक्काचा। तोंडोळी येथील धक्कादायक बातमी। शेतवस्तीवर दरोडा तर दोन महिलांवर दरोड, दरोडेखोरांकडून सामूहिक लैंगिक अत्याचार। पैठण प्रतिनिधी यांनी दिलेल्या सविस्तर माहितीनुसार पैठण तालुक्यातील हद्ददाव घटना। बिडकीन पोलीस ठाणे हद्दीतील तोंडोळी परिसरात बुधवारी पहाटेच्या सुमारास 6 ते 7 दरोडेखोरांनी हैदोस घातला। दरोडेखोरांनी लूटकर्तेवेळी शेतवस्तीवर राहणाऱ्या लोकांना मारहाण केली व तेथे राहणाऱ्या दोन महिलांवर अत्याचार केले। बुधवारी पहाटे 2 नंतर ही हद्द हेलावून टाकणारी घटना घडली असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून वर्तवण्यात आला आहे। या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा करून दरोडेखोरांची शोध मोहीम सुरू केली आहे। तोंडोळी गाडेगाव रोडवर संदीप माधवराव मगर राहणार औरंगाबाद यांची शेतवस्ती आहे। या वस्तीवर मगर यांच्या शेतात काम करणारे काही मजूर परिवारांसह राहत होते। या ठिकाणी पहाटे दरोडेखोरांनी प्रवेश प्रथम काही नागरिकांना बांधून टाकले, यानंतर कामगारांच्या घरातील हाती लागतील त्या वस्तूंची लूट केली, त्यानंतर घरातील महिलांकडे आपला मोर्चा वळवला। दरोडेखोरांच्या हाती जास्त प्रमाणात ऐवज न लागल्याने चिडलेले दरोडेखोरांनी घरामध्ये असणाऱ्या महिलांना मारहाण करत त्यामधील दोन महिलांना वासनेचे शिकार बनवून सामूहिकरित्या अत्याचार केला। वस्तीवरील कल्लोळ ऐकून आसपास असणारे लोक वस्तीकडे धावले, त्यांनीच पोलिसांना घटनेची माहिती दिली। त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी तातडीने धाव घेतली। त्यानंतर दरोडेखोरांना शोधण्यासाठी पोलिसांकडून श्वान पथकासही पाचारण करण्यात आले होते। आज दुपारनंतर पोलिसांकडून घटनेचा पंचनामा सुरू होता। रात्री उशिरापर्यंत पोलीस ठाण्यात अज्ञात दरोडेखोरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे, अशी माहिती पोलीस सूत्रांकडून मिळाली आहे। आरबीएम न्यूज पोलिसांच्या हद्दीमध्ये आपण एक दरोड्याचा गुन्हा दाखल करतो। तांडोली म्हणून गाव आहे, तिकडे ऍग्रिकल्चर लेबर म्हणून एमपीचे लोक काम करत होते आणि रात्री 11:30 जवळ त्याच्या घरमध्ये दगडफेक झाली आणि जो आपल्याला प्राथमिक आता इन्फॉर्मेशन भेटली त्याच्यामध्ये असं वाटतं की 7 लोक त्या घरमध्ये आलेले होते आणि त्याने जो त्याचे मेल मेंबर्स होते त्यांना हात वगैरे बांधला आणि महिला ते साथ काही दुष्कर्म केला असं वाटते। तर त्याबाबत आपली इन्व्हेस्टिगेशन वगैरे चालू आहे, जे काही मेडिकल वगैरे होऊ शकतात ते आपण चालू केलं आहे आता आणि आता गुन्हा दाखल करतो आणि आपल्याकडे जो काही पोलिसची यंत्रणा पण सक्रिय केलेली आहे, वेगळी टीम्स फॉर्म केलेली आहे आणि डॉक्टरही हा गुन्हे उघड होईल असं म्हणतो। किती महिलांवर अत्याचार केला, काही रक्कम चोरीला गेली? महिलांवर अत्याचार आता आपण ते तपास करतो आणि रक्कम चोरीचा एवढा सांगू शकतात आपल्याला की 3 मोबाईल चोरून पहिले घर से गेलेले होते आणि 20,000 रोख रक्कम ते चोरून ते पुढे गेले आणि पुढे आपली तपास यंत्रणाला 3 मोबाईल भेटलेले आहेत जो या फिर्यादीवरून के घरवरून गेलेले होते। पुढे जाऊन त्याने 2 म्हातारी कपल होते त्याच्याकडून पण काय सोन्याचे दागिने वगैरे चोरी केलेले आहे, नंतर एक मोटरसायकल पण चोरी झालेली आहे, असे आतापर्यंत इन्फॉर्मेशन आपल्याला भेटलेली आहे। तर त्याबाबत पण आपली तपास चालू आहे, पण एवढा हा गुन्हा एक मोठा गुन्हा आहे, दरोडा आपण त्याच्यामध्ये कलम लावतात आणि आपली पोलीस यंत्रणा ऑलरेडी सक्रिय झालेली आहे। सर्व टीम्स फॉर्म करून आपण सर्व इन्फॉर्मेशन आणि माहिती गोळा करतो आणि लगे दफ्तर आपल्याला हा गुन्हा उघडीस होईल असं आम्हाला आशा। पण सर, तिथल्या ज्या पुरुषांनी त्याचं म्हणणं आहे असं की अत्याचार केलेत महिलांवर, त्या संदर्भातलं काय? आपण गुन्हा दाखल केलेला आहे, ते दुष्कर्म की कलम त्याच्यामध्ये लावलेली आहे आणि ते गुन्हा लवकर उघडीस होईल असं आम्हाला वाटतं। किती महिलांवर प्राथमिक अत्याचार?